क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी झटपट आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आले आहे. इन्स्टंट रवा डोसा. हे डोसे अगदी झटपट कमी वेळात तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इन्स्टंट रवा डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप बारीक रवा. हा मी आपला रेग्युलर रवा असा तो वापरलेला आहे. अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी दही, 1/2 टी स्पून खायचा सोडा, चवीनुसार मीठ. ज्या वाटीने रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला पोहे आणि दही मोजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला 1 वाटी रवा 1 वाटी पाण्यामध्ये भिजत टाकायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत. हे दोन्ही आपल्याला असेच 10 मिनिटं भिजू द्यायचे आहेत. रवा आणि पोहे भिजवून 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला रवा, पोहे आणि दही एकत्र मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. रवा आणि पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत. यात आपल्याला दही टाकायचं आहे. याला मी आता ग्राइंड करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे मी व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे आणि याला आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यात आपल्याला आता चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा ऍड करायचा आहे. खायचा सोडा आपल्याला जेव्हा आपण डोसे बनवणार तेव्हाच ऍड करायचं आहे. अगोदर ऍड करून ठेवायचं नाहीये. याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला एवढं थिक पाहिजे. हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला याचे डोसे बनवून दाखवते. इथे मी पॅन व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. पॅनवर थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि याला टिश्यू पेपरने किंवा एका स्वच्छ कपड्याने असं पुसून घ्यायचं आहे. यावर आता आपल्याला डोश्याचं बॅटर टाकायचं आहे. डोश्याचं बॅटर टाकल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे. 1 मिनिटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला थोडस तेल सोडायचं आहे. तुम्ही यावर आवडत असेल तर बटरही सोडू शकता आणि या डोश्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यावर 1 मिनिटभर याला आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायचं आहे. 1 मिनिट झालेला आहे. हा डोसा दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजलेला आहे. याला आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा आपला डोसा खाण्यासाठी रेडी आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे डोसे रेडी करून घेते. हा माझा नॉनस्टिक पॅन आहे. याला मी पुन्हा पुन्हा तेल लावलेलं नाहीये. डोसा टाकल्यावर यावर झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिट झालेला आहे. यावरून मी थोडस तेल सोडते आणि याला पलटी करून घेते. हे डोसे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहे. आता 1 मिनिटानंतर मी याला परतून घेते. याला बघा किती छान जाळी फुटली आहे. आता अशाच पद्धतीने मी बाकीचे डोसे रेडी करून घेते.
हे इंस्टंट रवा डोसे खाण्यासाठी रेडी आहेत। हे गरम गरम खायला खूप छान लागतात आणि हे तुम्ही कोणत्याही सॉस सोबत किंवा चटणी सोबत सर्व करू शकता। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। याला छान जाळी फुटलेली आहे आणि हे खूप सॉफ्टही झालेले आहे। हे इंस्टंट रवा डोसे तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज आणि ऑनलाइन क्लासेस पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू। Thank you.